स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये घरात कासव ठेवणं हे शुभ मानलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार विष्णूंचं एक रूप कासव होतं। श्री विष्णूंनी कासवाचं रूप धारण करून समुद्र मंथनादरम्यान मंत्रांचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळला होता। जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास हा असतोच असं म्हटलं जातं। वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये कासव ठेवणं शुभ मानलं जातं। घरामध्ये आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहावा म्हणून कासव ठेवणं गरजेचं आहे। परंतु याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेला तुम्ही ठेवाल, नाहीतर अशुभ परिणाम याचे हाती लागू शकतात। पण कासव ठेवल्यानं धनप्राप्ती होते एवढं मात्र खरं। धनासंबंधित समस्या कासव ठेवल्यानं दूर होतात, परंतु यासाठी क्रिस्टल कासव हे उत्तम मानलं गेलेलं आहे। तसंच कासव ठेवल्यानं कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि आजारपणापासून देखील मुक्ती मिळते। कासव ठेवल्यानं नोकरीत आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं। कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून वाचवत असतं। यानं घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, समाधान नांदत असतं। उद्योग व्यापार नवीन सुरू करत असताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचं कासव हे शुभ मानलं गेलेलं आहे। यानं जीवनामध्ये आणि नवीन व्यवसायामध्ये ऊर्जेचा प्रभाव वाढतो। वास्तुशास्त्रानुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात कासव ठेवल्यानं अपार ऊर्जा जाणवते आणि आपलं सर्व कार्य योग्यरित्या पार पडतं। करिअरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचं कासव उत्तर दिशेस ठेवलं जातं। ऊर्जा वाढल्यानं व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते। घराच्या मुख्य दारात पश्चिमेकडे विशेष कासव ठेवल्यानं सुरक्षा मिळते। कासव गुडलक सुद्धा मानलं जातं आणि पाठीवरती पिल्लू असलेलं मादा कासव ठेवल्यानं दाम्पत्याला संतान सुख मिळतं। क्रिस्टल निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा मग उत्तर पश्चिम दिशेस ठेवावं, ते चांगलं असतं। लाकडानं निर्मित केलेलं कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्वेस ठेवावं। कासव घरातील लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये अपार प्रेम जाणवतं आणि माती निर्मित केलेलं कासव उत्तर पूर्व किंवा मग मध्य किंवा दक्षिण पूर्वेस ठेवावं। आणि धातू निर्मित कासव जर असेल तर ते उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेस ठेवावं आणि मिश्र धातू कासव उत्तर दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं। कासवाचं तोंड हे नेहमी पूर्वेला असावं, ही दिशा शुभ मानली गेलेली आहे। कासव नेहमी पाण्यात घालून ठेवावं आणि कासवाला धातूच्या भांड्यात पाणी घालून तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता, ज्यानं घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदेल। आणि धातू किंवा तांब्याचं कासव जर पौर्णिमेला तुम्ही बनवून घेतलं तर मात्र ते खूप शुभ मानलं जातं। कच्च्या दुधामध्ये ते बुडवून ठेवावं आणि नंतर शुभ मुहूर्त पाहून कासव दुधामधून बाहेर काढावं आणि स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावं। नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाऊलमध्ये पाणी टाकून त्यामध्ये कासव स्थापित करावं। यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा जो आहे तो शुभ मानला गेलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान आणि आरोग्य या सगळ्यांचीच भरभरून प्राप्ती होऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरामध्ये कासव ठेवून, कुठल्या प्रकारचं कासव कुठल्या दिशेला ठेवून तुम्ही आपली प्रगती साधू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत मात्र शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।